जय गणेश मंडळी, मी बबनराव पाटील, वास्तू मार्गदर्शक व पुरातत्व अभ्यासक वास्तू रस्ते या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो. मंडळी, आजचा वास्तूचा सल्ला, जेवण करताना कृपया करून टी व्ही पाहू नका. त्याला कारण असं की जेवताना संपूर्ण तुमचे मन त्या टी व्हीमध्ये गुंतलेलं असतं. आणि मंडळी, आजकाल त्या टी व्हीमध्ये जे कार्यक्रम आहेत, ज्या जाहिराती आहेत, आजकाल काय दाखवायचं बाकी राहिलं आहे, सगळंच दाखवतात. जो बिभत्सपणा आहे, खून दरोडे आहे, हिंसा आहे, त्याच्यामुळे होतं काय, आपण जेवत असताना जी काही कंपने निर्माण होतात त्याचा वाईट परिणाम आपल्या शरीरावर आणि आपल्या मनावर होतो. त्याच्यामुळे कृपया करून जेवताना टी व्ही पाहू नका. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्यासाठी एवढं प्रेमाने जे गृहलक्ष्मी जेवण बनवते तिचा खऱ्या अर्थाने एक आपण अपमान करतो. त्यामुळे जेवताना एक 15 मिनटं चक्क टी व्ही बंद करा. काय जग उलथापालथं होत नाही आहे, त्यामुळे टी व्ही बंद करा, शांतपणे तुम्ही जेवा आणि नंतर तुम्ही टी व्ही पाहू शकता. पण आजकाल होतं काय माहिती आहे का, त्या टी व्हीबरोबर ते मोबाईल नावाचं एक छोटंसं खेळणं आहे, तो मधीच मोबाईल वाचतो. कृपया करून जेवताना फोन टाळा, कारण का जेवत असताना आपल्याला आणि मोबाईल घेतला तर तुम्हाला ठसका लागण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे तुम्हालाच त्रास होण्याची शक्यता आहे. मंडळी, त्यामुळे कृपया करून जेवताना टी व्ही आणि मोबाईल यांच्यापासून दूर राहा. मंडळी, टी व्ही आणि मोबाईलपासून तुम्ही दूर राहा आणि शांतपणे प्रसन्न चित्ताने तुम्ही तुमचं जेवण करा, कारण का ते जेवण तुमच्या शरीराला लागेल आणि ती काळाची सध्या गरज आहे. मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि आमचा वास्तुरस्य यूट्यूब चॅनल नक्की तुम्ही सबस्क्राईब करा. तूर्तदा आज इथेच थांबतो. धन्यवाद. जय गणेश.